नको 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 सचिन ओ थांबा नाही तर तुला आणू देवा कहू इथे आलो आपण संदीप मुरलीधर मालुंजकर मालुंजकर चौफुलीवरती आपण आलोय आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी स्वतः फोन केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये असं विटांचं घर म्हणजे घर पक्क आहे पण विटांचं आहे प्लास्टर नाही त्याला आणि पाण्यावरती एक साप आहे त्याने असं सांगितलं होतं आणि इथं आल्यानंतर आपल्याला कळतंय की शक्यतो घरामध्येच घराच्या परिसरात आणि घरामध्ये सापणारा हा जो साप आहे समोर तुम्हाला दिसतोय रंगाने तपकिरी आणि त्याच्या अंगावरती पांढरे पांढरे डाग आहे त्याला पकडल्यावर आपल्याला कळेल ते परंतु समोर मला जो स्क्रीनवरती साप दिसतोय तो बिनविषय वर्गामधला साप आहे कवडे त्याला वुल्फ स्नेक म्हणतात आणि हा साप प्रामुख्याने घरामध्ये सापडतो कारण या सापाचं आवडतं जे खाद्य आहे ते म्हणजे पाल आहे आणि पाल खाण्यासाठी अशा प्रकारचे साप घरामध्ये येऊ शकतात तर कदाचित पाल खाण्यासाठी हा घरामध्ये आला होता त्याला आपण सर्विसिंग घेऊ ताब्यात नंतर निसर्गामध्ये सोडून पट्टी देऊ का छोटी पट्टी द्या आणि समोर तुम्हाला हा साप दिसतोय याला वेल क्लाइंबर म्हटलं जातं कारण इथे तुम्हाला दिसतंय अगदी असं म्हटलं जातं की गुळगुळीत पृष्ठभागावरती सापानं करता येत नाही पण याला थोडं जरी खरबरी जागा दिसली रफ जागा दिसली तर हा साप त्याच्यावर सहजपणे चढू शकतो म्हणून याला वेल क्लाइंबर असं म्हणतात तुम्हाला इथे दिसते की घरामध्ये आणि भिंतीवरती सहजपणे चढणार हा साप आहे आणि अतिशय चिडकुराचे साप असतात समोर तुम्हाला दिसते की अतिशय चिडकुराचे साप असतात जरी बिंदू शरीर असला तरी सुद्धा मात्र अतिशय कडाडून ते चावा घेत असतात समोर तुम्हाला दिसतंय की याचा रंग तपकिरी आणि तपकिरी रंगावरती त्याच्या संपूर्ण मानेपासून तर शेपटीपर्यंत पांढरे पांढरे एक एक डाग असतो आणि समोर तुम्हाला दिसतंय की हे साप वारंवार कडाडून चावा घेतात समोर तुम्हाला दिसतंय आणि असा कडाडून जर चावा घेतला ते एकदा जाऊन त्याचं समाधान होत नाही ते सारखे सारखे चावत राहतात परंतु हा पूर्णपणे बिनविषय जातीतला साप आहे त्यांनी जर चावा घेतला तर मात्र त्या ठिकाणी बऱ्यापैकी चुनचुन होते किंवा सुईसर टोचल्यासारखं चांगला जोरदार आपला चावा बसतो परंतु याच्या चावण्याने मात्र आपल्याला काही होत नाही कारण हा पुन्हा सांगतोय की हा बिनविषय जातीमधला साप आहे इथे आपण एक बरणीचा वापर करतोय कारण राहत्या घरामध्ये सगळ्यांकडे किट असेल असं नाही आहे आणि म्हणून याला बरणीचा वापर घेऊन करून आपण घेतोय त्याला सुरक्षित ताब्यामध्ये आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर
त्याच्यानाचे काही आदिवासामध्ये आपण त्याला सोडून देऊ. परंतु हा साप मात्र प्रामुख्याने घरामध्ये सापडणारा साप आहे आणि याचं आवडतं खाद्य म्हणजे पाल, आणि पाल त्याचं प्रमुख खाद्य असल्यामुळे ते घरामध्ये सापडणारा तो साप आहे. त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात, नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. संदीप मालुंजकर, मालुंजकर मळा यांच्या रातघरामध्ये आपल्याला जो कवडा सापडला होता, या कवड्याला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.